त्याच्याकडं. ए इकडे भाऊजी, म्हणणं मूर्ख आहे भाऊजी ना तुझे. हा भाऊजी, तुम्ही असं कस काय सोडलं तिला? हे काय मला वारेवर सोडून दिलं? आराम करा, तुला काय अक्कल आहे का? ए तू ओळखत बी नाही मी. यार तू कस काय ओळखत नाही भाऊजी हिला? मला प्रेग्नेंट करून सोडून दिले रे. कुठे गेला होता तू? मजाक चालू आहे? मजाक नाही, सिरियस चालू आहे माझ्या. कस काय सोडून तू? मी काय नाही केलं, ओळखत नाही केलं. आणि हे काय मग ओळखत नाही तर काय? हे काय पहिल्यांदा पाहिलं तिला? काही रडू नको, हळू बोल. तू कस काय ओळखत नाही? अरे अरे आता आलोय मी. ही म्हणती तुला ओळखू राहिली, तू कस काय ओळखत नाही तिला? भाऊजी या तुम्ही. हा ताई ह्योच आहे ना तो भाऊ? भाऊ मी काही केलेलं नाही त्याला. हा ती ओळखू राहिली. पहिल्यांदा कस काय आले तुम्ही? ए भाऊजी नको. ए अगं ताई उठू उठ 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 तू ताई उठ उठ ताई उठ तू उठ 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 तू. माझ्या ताई सोडून गेला लग्न करून अर्ध्या वाऱ्यावर सोडून. आता याला कोणाच नाव द्यायचं आम्ही? अगं हळू ताई रडू नको, तू रडू नको. अगं तू रडू नको ग ताई, तू रडू नको. ठोकू का तुझ्यावर केस? बघ याला म्हणते बायको. अरे मी ओळखत नाही तिला. काय ओळखत नाही रे? ती म्हणू राहिली तिला ओळखू राहिली. चल घरी, चल पटकन चल घरी. ए घेरे तू तू बाई ताई काय ते हार्दिक भाई हार्दिक मर वाट राहिलं काय तिला घ्या हार्दिक मर. पण हे काय सोडायचे धंदे करता का तुम्ही? तुमची कांदा चल तुझ्यावर केस ठोकतो मी. लग्न कर परत माझ्या बहिणी सोबत. ओळखत नाही रे तू, कस काय ओळखत नाही? ती म्हणू राहिली तुला ओळखू राहिली. तू हा म्हणा आता ताई याला आता दोन घुसे टाकतो नीट करतो. मारू नको. बघ तुझी बायको नवरा आहे म्हणून भावाला म्हणू राहिली शांत बघ. हा चल पटकन काय ते बोलो तुझ्या पाहुण्यांना सांग घरी काय प्रकरण केलं. नाही तुझ्या सरळ केस ठोको. आणि 7 महिने माझ्या बहिणीला असं करून सोडलं वैरे तू? हा कुठं कुठं लई गेले मी? तो कुठं लई गेले मी भाऊ याला पाहिजे? अरे तू बोल ना काही. ताई अगं तू ताज नको करू, तू रडू नको ग ताई, तू रडू नको रडू नको रडू नको. हे बोलो तुझ्या घरच्या मी बोलतो अरे मी ओळखत नाही कोणाला. मी तर पहिल्यांदा आलो. काय ती ओळखू राहिली तुला? आज मोठा सबूत. कोणी आलं कोणी काही केलं काय आलं कोणी हे काय केलं मग? हे नाही ताई तुला टेन्शन. अगं तुझा भाऊ अजून जिवंत आहे, तू रडू नको. तुला म्हणलं रडू नको. मी आहे ना तुझ्या सोबत. चल फोन लाव तुझ्या घरच्याला. पहिले हॉस्पिटल मध्ये चल डीएनए करून घे. हॉस्पिटल तसं आहे. नाही नाही तिकडे कशाला जाऊ आम्ही? म्हणजे ती म्हणू राहिली. मटक माझं ते साध्य झालं पाहिजे ना. अरे ती म्हणू राहिली ना पण तिच्या तोंडाने. तू फोन कर तुझ्या काही बोलल ती. तू फोन कर तुझ्या घरच्याला. म्हणजे मटका म्हणतो अरे तू का? माझ्या बहिणीचा नवरा आहे म्हणून तुला काही करत नाही मी. नीट राय. चल फोन लाव घरच्या घरच्याला. फोन लाव. कुठं कुठं फोन काढ? फोन काढ. काय डीएनए काय मटका म्हणतो तू याला? तुझ्या लेकराला होणाऱ्या लेकराला मटका म्हणतो तू? अरे आईच नाही माझं तर काय म्हणणार? कस काय नाही तुझं ते? तू रूम वर जाऊन काय करत होता? रूम वर नाही गेलो मी कोणाच्या. मग ती काय म्हणती? तू अशी नको. तू सांग काय झालं त्या दिवशी मला नीट क्लिअर क्लिअर सांग. मला नाही शाळेमध्ये परपोत खेळता. हा आम्ही दोघं मस्त इंडायचो त्याच्याकडे गाडी होती. आता काय पाय फिर राहिला. हा मला खोटे नाटे स्वप्न दाखवले ना मला. ये म्हणे मी तुला इकडे नेन तिकडे नेन आपण हे करू ते करू. हा
पहिली गोष्ट गाडी नाहीच आहे माझ्याकडे. कस काय गाडी नाही, तू तर चांगला सुडबुड मध्ये दिसू राहिला. गाडी कस की नाही आता पडू राहिला. म्हणजे माझी बहीण म्हणती काय खोटं आहे का? मग कोणत्या कॉलेज मध्ये? कोणत्या शाळेत? कुठे घेऊन जात होता रे माझ्या बहिणीला? मन भरला ना आता म्हणतो मी ओळखत नाही. विचार ना कोणत्या शाळेत होती ती. कोणत्या शाळेत होती तू? शाळेचं नाव दिसू दे. तुला आता शाळेचं नाव पण दिसू द्या ना वैरे. कस काय तू? मी म्हणत नाही पहिल्यांदा हे करले भेटले. तू अडकू राहिला म्हणजे तू खोटं बोलतोय. चल घर चल फोन कर. लग्न करायचंय म्हणा मला एका मुली सोबत. तिकडं का पाहतो? कोण आहे तिकडं? चल घर चल बोल लाव. लग्न करायचंय म्हणा मला हिच्या सोबत. ए भाऊ ते फालतू डोकं खबर का काय? ए योगे तू सर पोलीस केस ठोक्या चोर. हा चल तुला करायचंय का लग्न? अरे अरे आय काय काय अरे काय अरे प्रँक व्हिडिओ शूट करत होतो ते तिकडे आपला कॅमेरा लागलेला आहे तिकडे. कळालं? नवरा चांगला भेटतो. एकदा ऐक करून दे भावा. आपलं चॅनल सुपर एम एस 20 युट्यूबला सर्च करा आणि लाईक करा भाई. सॉरी या तुमचं टाइम. सॉरी बरं का दादा तुमच्यावर केस ठोकायची गोष्ट गेली. या तुम्ही आता आम्ही जातो तिकडं. ठीक आहे.